नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल। तर आज आहे शनिवार, आत्ता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत। तर तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल की आम्ही काल दिवाळीचा किराणा भरला, तर आता आमची दिवाळीची खरेदी ऑलमोस्ट चालू झालेली आहे। तुम्ही सर्वांची पण चालू झाली असेल, म्हणजे आता झालीच असेल, दिवाळी फक्त 4 दिवसावर आले। तर काल आम्ही किराणा भरला, पण त्यातलं 15% दिवाळीचा किराणा अजून आमचा भरायचा राहिला आहे। तर आज म्हणलं कपडे घेऊन यावेत, कारण मम्मींना सुट्टी होती, परत सुट्टी भेटते नाही भेटते, त्यामुळे आज आम्ही आद्याची आणि मला पण ड्रेस किंवा साडी कन्फर्म नाही आहे अजून, तर ते घ्यायला आलेलो आहोत। तर आम्ही घरातून निघतानाच ठरवलं होतं की एका शॉपमध्ये कुठलीच वस्तू खरेदी करायची नाही, सगळ्या शॉप आधी फिरून बघायची, प्रत्येक ठिकाणची व्हरायटीज बघायच्या, कुठे चांगलं भेटतंय, काय काय प्राईजनुसार सगळं बघायचं। तर एका एक शॉपमध्ये आम्ही गरारा पाहिला होता, हा माझ्यासाठी आणि हा आद्यासाठी पाहिला होता, खूप छान होता। पण नंतर म्हणलं अजून ठिकाणी वेगवेगळं काय काय भेटतंय का बघूयात, नंतर न घ्यायचं ठरवूयात। तर खूप साऱ्या शॉपमध्ये फिरलो आम्ही। तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप सारे कुर्तीज, खूप सारे टॉप, खूप काय 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 बघायला भेटतील। तर तुम्ही पण सांगा कुठला ड्रेस वगैरे काही आवडत असेल की म्हणजे अजून काय खरेदी वगैरे काय झाली नाही आमची, की तिथे जाऊन मी घेईलच। 1-2 दिवस म्हणलं शॉपिंगसाठी द्यावेत, अचानक आपण म्हणतो खरेदी करतो, नंतर 2 दिवसांनी असं वाटतं उगंच हे खरेदी केलं, अजून एक ठिकाणी बघायला पाहिजे होतं, तिथं चांगलं भेटलं असतं। त्यामुळे आम्ही आधी फिरायचं ठरवलं आहे सगळीकडं, कारण शॉपिंग दिवाळीची शॉपिंग वगैरे असल्या शॉपिंग हेवी कपड्यांची एकदाच केली जाते, आपण मध्ये आधी काही ना काहीतरी घेतच असतो, पण हेवी ड्रेस हेवी साड्या अशाच दिवाळीच्या वेळी घेत असतो। तर खूप सारे शॉप फिरलो, हे बघा अजून एका शॉपमध्ये आलो, हे दुसऱ्या शॉपमध्ये आलो, खूप म्हणजे खूप छोटे मोठे असे शॉप फिरून घेतले। जे मोठे मोठे दुकानं आहेत फलटणमधले, तिथं अजून जायचं राहिलेलं आहे। तर बघा किती छान छान कुर्तीज आहेत ह्या सगळ्या दुकानामध्ये, कुर्तीज भेटत आहेत, ड्रेस काय पूर्ण भेटत नाही आहेत, तर जे सगळे कुर्तीज आणि टॉपचेच दुकानं होते तर ते फिरलो। खूप साऱ्या कुर्तीज खूप कमी किमतीमध्ये, नाही का तुळशीबागेत जेवढ्या किमतीत भेटतात तेवढ्या किमतीमध्ये इथे भेटत होत्या। कलर वगैरे खूप छान छान होते, आणि कन्फ्युजन होत होतं सगळ्या कुर्तीज पाहून, असं वाटत होतं सगळ्याच्या सगळ्याच कुर्तीज घ्याव्यात। तर कोण फिल्टरमध्ये असेल तर सगळ्यांना माहीत असेल, खूप सारे नंतर ट्रेंड्समध्ये गेलो, तिथंसुद्धा आम्हाला आवडलं नाही, म्हणजे खूप काही फिरलो, कारण आम्हाला ड्रेस पाहिजे होते, तिथं सगळ्या कुर्तीज होत्या आणि त्याची प्राईस म्हणजे माहीतच असेल तुम्हाला, ऑफर तशी चालू होती, पण एवढं काय नाही आवडलं। आणि त्यानंतर सरस्वती कलेक्शनमध्ये गेलो, हे पण मोठं दुकान आहे, तिथं पण कन्फ्युजन होत होतं नक्की काय घेऊ, परत नसतं बघायचं ठरवलेलं आज। त्यानंतर मग आद्याचे ड्रेस बघितले, त्यानंतर शेवटी आमचं ठरलं की चला ठीक आहे साड्या पण बघून घेऊयात, तर इथं 50%वाल्या साड्या भेटतात, 50% डिस्काउंटवाल्या, मग ते बघायचं ठरवलं। तर हे बघा किती छान छान साड्या होत्या तिथं 50%मध्ये, पण तरीही तिथं कन्फ्युजन होत होतं, आणि आद्याला झोपल्यामुळं गाल्यावरती लाल लाल झालं होतं, तरी आम्हाला काही साडी वगैरे काही आवडलं नाही। आता वाजलेत 8:15 आणि आम्ही आता 8 वाजता घरी आलो, आणि तुम्हाला दाखवते किती राडा केल्या ह्या दोघांना। आम्ही घरी नव्हतो तेव्हा, कोणी पॉपकॉर्न केले तर कोणी मॅगी केली, एवढा सगळं किचनवरती राडा करून ठेवलंय। तर तो सॉफ करायचा आहे, तिथून पुढे स्वयंपाक करायचा आहे। आजकाल स्वयंपाकाला इतका उशीर होतोय ना, पण शॉपिंग असल्यावर स्वयंपाकाकडे कोण बघत नाही, राडे करता येईल म्हणता येतं। तर चला आधी किचनवरचा राडा आवरते, नेहमीप्रमाणे किचन साफ करते मग स्वयंपाकाला लागते, आधी भांडी वगैरे मांडून घ्यायचे, मी भांडी वगैरे घासते नंतर ना। आणि स्वयंपाक काय करायचं ठरले, अंड्याची भुर्जी आणि भाकरी, तर तेच करायचं आहे। तर पटापटा काम करून घेते आधी, आणि माझं घास खूप म्हणजे खूप पॅक झालं आहे, तर मी आता ट्रिप्सिल्स खाल्लेत, काय होते बघू। असं म्हणतात ना, घरात स्त्री नसेल तर त्या घराला घर पण नसतं, त्याचप्रमाणे घरात स्त्री नसेल तर घराची हालत पण खूप बेकार होते। तर तुम्ही बघताय नसतं आम्ही 2 तासासाठी बाहेर गेलं तर काय अवस्था करून ठेवली आहे सगळ्या किचनची। तर पहिल्यांदा किचन साफ केल्याशिवाय स्वयंपाक करायला मजा येत नाही, त्यामुळे आधी किचन वगैरे सगळं क्लीन करून घेणार आहे। त्यासाठी आधी मी कसं जर सगळं राड असेल तर मी आधी सगळी भांडी मांडून घेते जी वाळलेली असतात ती धुवून, तर मी तिथे भांडीच मांडत आहे। त्यानंतर मग म्हटलं की जे खरकाटं असतं ते काय खरकाटावरती किचनवरती सांडलेलं असतं ते भरून घेते मी, आणि त्यानंतरनंच पुढचं काम करायला सुरुवात करते, कारण त्यातली भांडी काढली की म्हणजे धुतल्यावरती बाकीची भांडी त्यामध्ये बसतील, वाळलेल्या भांड्यावरती ओली भांडी टाकली तर वाळलेली भांडी पण ओली होऊन जातात। त्यानंतरनं खरकाटं वगैरे सगळं भरलं, जे कागद वगैरे मॅगीचे होते पॉपकॉर्नचे होते ते,
त्यानंतरनं भांडी घासायला घेतली. तर माझे 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेत, म्हणजे पुढची प्रोसेस आहे ते करायला थोडासा प्रॉब्लेम येत आहे. जर कोणाला माहीत असेल त्यातलं काय तर प्लीज हेल्प करा. जर ॲडसन अकाउंटमध्ये थोडंसं इन प्रोग्रेसच दाखवतं आहे, त्यामध्ये थोडेसे डिफिकल्टीज येत आहेत. कोण जर मला हेल्प करणारा असेल किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करेल. कारण माझ्या ओळखीचं कोणच नाही आहे की हेल्प करून देईल मला. तर प्लीज तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा कमेंट्समध्ये. त्यामुळे माझा थोडासा मूड ऑफ झाला होता, म्हणलं एवढ्या मेहनतीने 1K सबस्क्रायबर वॉच टाईम कंप्लीट केला आणि त्यानंतर हे सगळं, त्यामुळे खूप अशी नर्वस झाली होती मी. पण इट्स ओके, कधी ना कधी कोणतरी भेटेलच हेल्प करणारं. मी सर्चिंगमध्ये कोण हेल्प करणारं भेटतं आहे का, तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण असेल ज्याला हे सगळं माहीत आहे तर त्याने प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर मी भांडे वगैरे सगळी घासून घेतली, स्वयंपाक करायचा राहिलेला आहे. त्यानंतर ना किचन वगैरे पुसून घेतला आणि चहा पण उतू गेला होता मगाशी. उतू गेला आणि तसाच ठेवलं की ते वाळून जातं गॅस चालू केल्यानंतर, ना अजूनच चिटकून बसतं, पार करपतं ते. त्यामुळे जे त्यावेळी साफ केलेलं बरं असतं, त्यामुळे मी पुसून घेतलं हे सगळं आधी गॅस वगैरे. गॅसच्या खाली पण चहा सांडला होता, मग तो पण पुसून घेतला. हे बघा, फायनली मी किचन क्लीन केलं. आता स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. भाकरी करायची आहेत आणि अंड्याची भजी करायची आहे. झटपट होऊन जाईल लगेचच, अर्धा तास पण नीट लागणार नाही हे सगळं करायला. तर आधी मी कांदा वगैरे चिरून घेते, भुर्जी करणार आहे आधी, नंतर ना मग भाकरी करणार आहे गरम गरम. तर लेट्स गो. विकीने मला इथं घशाची गोळी आणलेली, कारण खूप म्हणजे खूप घसा दुखत होता. तर इथं माझी भाकरी अंड्याची भुर्जी झालेली आहे तयार आणि आता गोळी खाऊन जेवण करून झोपणार आहेत. आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. बाय बाय.